सहकार क्षेत्रातील लौकिक प्राप्त बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरू आहे. काल शुक्रवारी भानुदास मुरकुटे यांनी शेतीपूरक मतदारसंघ आणि बिगर शेती मतदारसंघासाठी दाखल केलेले प्रत्येकी एक असे दोन अर्ज माघारी घेतले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची अर्ज माघारीची अंतिम मुदत येत्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 पर्यंत असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मागील 6 दशकाच्या वाटचालीत शेतकरी हिताचे अनेक पथदर्शी निर्णय बँकेने घेतले आणि त्याची अंमलबजावणी राज्य स्तरावर झाली आहे. पक्षीय गटबाजी बाजूला ठेवत जुन्या जाणत्यांनी बँकेच्या कारभाराची दिशा निश्चित केली, त्यामुळे जिल्हा बँकेचा प्रगतीचा आलेख चढता राहिला. मागील 4 महिन्यांपासून बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजत होते. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसह बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या नियंत्रणात सुरू झाला आहे. दिनांक 19 ते दिनांक 25 जानेवारी पर्यंत 21 संचालक पदासाठी उच्चांकी अर्ज दाखल झाले. छाननीनंतर वैध नाम निर्देशन पत्रांची सूची निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी प्रसिद्ध केली. उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत दिनांक 11 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.